सध्या राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि रेमडेसिवीरची कमतरता पाहता केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा राज्याला सुरळीत करावा अशी विनंती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केंद्र सरकारला केली आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या 7 लाखच्या वर कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण असून याच्या तुलनेत 10% रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र ज्या कंपन्या इंजेक्शन पुरवठा करतात त्या आता केंद्र सरकारने त्यांच्यानुसार कोणत्या राज्याला किती रेमडेसिवीर द्यायचे हे नियोजन दिले. त्यानुसार आपल्याला 4,35,000 वायल याने अपेक्षित असताना त्यात 1,70,000 वायल कमी आल्यात. तर राज्याला सध्या 70,000 इंजेक्शन दररोज लागतात, त्यामुळे केंद्र सरकारने त्याचा सुरळीत पुरवठा करावा अशी विनंती केली आहे.